मंचावर उपस्थित आदरणीय नितीनजी गडकरी डॉक्टर आनंद पाठकजी शैलेश जोगळेकरजी या ठिकाणी उपस्थित सन्माननीय साहेब आमदार साहेब महापौरजी सन्मान्य अतिथी सर्व डॉक्टर्स आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो सध्या देशामध्ये कोरोनाची दुसरी वेव ही मोठ्या प्रमाणात आली आहे आणि सध्या नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कोरोनाच्या केसेस या पाहायला मिळत आहेत आणि एक प्रकारची परिस्थिती अशी देखील निर्माण झालेली दिसते आहे की बेड्स उपलब्ध होत नाही आहेत मेडिसिन्सचा तुटवडा आहे ऑक्सिजनचा तुटवडा आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये माननीय नितीनजींच्या नेतृत्वात आम्ही सर्वांनी हा निर्णय केला की के आपल्या परीनं यामध्ये जी काही आपल्याला मदत करता येईल ती आपण करायची आणि दृष्टीने नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ही खरं तर हे डेडिकेटेड कॅन्सर केअर हॉस्पिटल आहे परंतु आत्ता कोविडची परिस्थिती पाहता या ठिकाणी तात्काळ कोविड फॅसिलिटी उपलब्ध करून आणि लोकांना ऑक्सिजनेटेड बेड्स असतील आय सी यू असेल किंवा व्हेंटिलेटर्स असतील याची उपलब्धता करून देण्याच्या संदर्भातली व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे शैलेजींनी प्रकारे सांगितलं की आत्ता आज साठ बेड या ठिकाणी उद्यापासून सुरू होतील लवकरच शंभर बेड्सपर्यंत ते आपण जाऊ आणि प्रयत्न असा असेल की पुढच्या आठ दिवसामध्ये दोनशे बेड्सपर्यंत पोचण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट करेल आणि त्यासोबत वीस आय सी यू बेड्स आणि हळूहळू तीस व्हेंटिलेटर्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न हा पुढच्या सात ते आठ दिवसात किंवा दहा दिवसात हा केला जाईल जेणेकरून एक मोठी गॅप जी आत्ता पडती आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न हा या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केला जाईल यासोबत दोन सिटी स्कॅन्स जे आहेत ते देखील कोविडकरता नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे हे आता त्या ठिकाणी स्पेअर करण्यात येत आहेत कारण आज सिटी स्कॅन्सची देखील खूप आवश्यकता आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथे लोक रांगा लावून आहेत अशा परिस्थितीमध्ये नागपूरचे डिव्हिजनल कमिशनर यांनी काल मला विनंती केली की जर सी टी स्कॅन देखील एन सी आयचे तुम्ही प्रोव्हाइड करू शकलात तर एक रिलीफ मिळेल मी लगेच डॉक्टर पाठक आणि शैलेशजींशी त्याची चर्चा केली आणि त्यांनी त्याला होकार दर्शवला आणि म्हणून दोन सी टी स्कॅनची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात येते यात एक महत्त्वाचं असं आहे की साधारणपणे या ठिकाणी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची रचना हीच मुळात गरिबांची सेवा करण्याकरता करण्यात आली आणि म्हणून आपण बघितलं असेल तर कॅन्सरच्या सेवेमध्येही कुठेही त्या ठिकाणी प्रॉफिट हा मोटिव नाही आहे तर कमीत कमी दरात जी काही सर्विस देता येईल ती देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो तसंच आता या कोविड केअरमध्येही जे काही सरकारचे ठरलेले जे काही रेट्स आहेत ते किंवा काही ठिकाणी त्याहीपेक्षा कमी असतील अशा प्रकारे ही सेवा देण्याचा प्रयत्न हा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे केला जाईल आज खरं म्हणजे एक अतिशय चांगली टीम या ठिकाणी डॉक्टर आनंद पाठक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आहे डॉक्टर प्रकाश टाकाणी असतील डॉक्टर प्रदीप मिश्रा असतील डॉक्टर गिरीश देशपांडे डॉक्टर तुषार पांडे अशी एक चांगली मोठी टीम आणि सगळ्या डॉक्टर्सची एक अतिशय डेडिकेटेड टीम या ठिकाणी ही काम करते आहे ते मला विश्वास आहे की हा जो काही एक नवीन कोविडचा वॉर्ड सुरू केलेला आहे यातनं मोठ्या प्रमाणात जे पेशंट्स आहेत त्यांना आपण सुविधा ज्या आहेत त्या देऊ शकू खरं म्हणजे या निमित्ताने आज जी काही परिस्थिती नागपूरमध्ये आहे त्याच्यात माननीय नितीनजींच्या नेतृत्वात अनेक इनिशिएटिव सुरू झालेले आहेत आणि विशेषतः ऑक्सिजनची जी कमतरता आहे संदर्भात नितीनजींनी स्वतः पुढाकार घेतला आणि मला असं वाटतं की आता इथे जे काही स्टील निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे ऑक्सिजन असतं ते ऑक्सिजन मिळवून घेण्याच्या दृष्टीने त्यांच्या पुढाकारामुळे येत्या एक तीन चार दिवसामध्ये मला असं वाटतं की ऑक्सिजन हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल आणि आज जी काही ऑक्सिजनची अडचण ही एकूणच बेड्स वाढवण्याकरता आपल्याला संपूर्ण नागपूर शहरात भासते आहे किंवा विदर्भात भासते आहे ती अडचण ही मोठ्या प्रमाणात दूर होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आजच सकाळी माझी माननीय दयाशंकरजी महापौर यांच्याशी देखील चर्चा झाली प्रवीणजी धटके यांच्याशी चर्चा झाली आणि महानगरपालिका देखील जवळजवळ पाचशे बेड्स वाढवण्याच्या संदर्भातला प्रयत्न आता करते आणि त्यातनं मला असं वाटतं की ऑक्सिजन थोडं उपलब्ध झाल्यानंतर एक हे इकडे दोनशे बेड महानगरपालिका पाच सातशे बेड्स वाढवेल असं करत एक हजार दीड हजार बेड जर आपण यानिमित्ताने नागपूर शहरामध्ये वाढवू शकलो तर आत्ता जो काही पॅनिक आहे तो पॅनिक आपल्याला हा निश्चितपणे दूर करता येईल त्यासोबत रेमडेजिवीरचा देखील एक फार मोठा तुटवडा त्या ठिकाणी सुरू झाला होता आणि मी त्याही संदर्भात माननीय नितीनजींचे आभार मानेन की नितीनजींनी तात्काळ जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना त्यांच्याशी चर्चा करून आणि त्यांना ही सूचना केली की पॅन्डेमिक ॲक्टमुळे जे काही पेटेंटचे रूल्स आहेत ते सस्पेंड करून जे काही मॅन्युफॅक्चरर्स आहेत जे कोणाच्या तरी दुसऱ्याच्या लायसन्समध्ये काम करत आहेत त्यांना टेम्पररी लायसन्स देऊन आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग करता येतं आणि त्यानुसार जे काही नितीनजींनी ही सूचना दिली त्याच्यावर तात्काळ त्या ठिकाणी अंमलबजावणी झाली आणि मी खरोखर माननीय मोदीजींचे आणि मंत्री महोदयांचे देखील आभार मानेन की त्यांनी तात्काळ त्याची अंमलबजावणी करून कालच्या काल, काल सात नवीन फॅक्टरीजला त्या ठिकाणी रेमडेसिवीर तयार करण्याकरता मान्यता दिली आणि मला असं वाटतं आजही काही अजून नवीन साईट्सला ही मान्यता मिळणार आहे आणि ती मिळाल्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात किंवा आठवड्याभराच्या काळात आज जो काही रेमडेसिवीरची कमतरता किंवा खूप मोठ्या प्रमाणात त्याचाही एक पॅनिक आपल्याला पाहायला मिळतो आहे तो महाराष्ट्रातही दूर होईल आणि पूर्ण देशामध्ये तो दूर होईल अशा प्रकारची अवस्था ही निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मला असं वाटतं की यानिमित्ताने सगळे डॉक्टर्स देखील या ठिकाणी उपस्थित आहेत एक साधारण जी काही आज आम्ही एक सकाळी काही एन जी ओस काही डॉक्टर्स आणि संघाचं सेवांकूरचं जे काम चालतं त्याचे प्रमुख लोक असं आम्ही बसलो होतो तर त्यात एक गोष्ट अशी लक्षात आली की अडचण तर आहे पॅन्डमिक तर आहे पण पॅन्डेमिकमध्ये पॅनिक हा अधिक आहे आणि त्यामुळे ज्यांना आवश्यकता नाही आहे तेही ॲडमिट होण्याचा प्रयत्न करतायत सर सरसकट सगळ्यांना वाटतं आहे की आपल्याला कोविड डिटेक्ट झाला म्हणजे रेमडेसिवीर घ्यायचंच आहे आणि त्यामुळे लोक एकदम त्याच्याकरता रश करत आहेत आणि म्हणून कुठेतरी लोकांना या संदर्भात योग्य मार्गदर्शन देखील होण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून एक सेवांकूरचा इनिशिएटिव्ह आता आम्ही तो सुरू करायचा प्रयत्न करतोय येत्या एक दोन दिवसात तो सुरू करू त्याला बी जे पीची डॉक्टर्स आघाडी जी आहे ती आघाडीदेखील त्याला आम्ही जोडणार आहोत आणि त्यासोबत माझं ऑफिस आणि नितीनजींचं ऑफिस देखील आम्ही त्याला जोडणार आहोत की ज्या माध्यमातून आमचा प्रयत्न हा असणार आहे की कोणीही पॅनिक सिच्युएशनमध्ये असलं तर त्याला त्या ठिकाणी मदत करायची बेड्स करता मदत करायची किंवा कॉर्डिनेशन करून द्यायचं अनेक वेळा आवश्यकता नसते तर त्यांचं काउन्सिलिंग देखील करायचं की आत्ता तुमचं समजा सिटी आहे तर सिटी स्कोअर एवढा आहे किंवा काय तुमची परिस्थिती आहे अशा सगळ्या गोष्टींचं डॉक्टरांचं तज्ज्ञ डॉक्टरांचं थोडीशी मदत घेऊन आणि काउन्सिलिंग करून तुम्हाला आत्ता आवश्यकता नाही आहे तुम्ही आता ॲडमिट होऊ नका किंवा तुमची आवश्यकता आहे तर आम्ही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला बेड शोधून देतो अशा प्रकारची एक व्यवस्था देखील या दोन दिवसात आम्ही उभी करतो की ज्यातनं एक प्रकारचं काउन्सिलिंग आणि लोकांना मदत करणारं हे सेंटर असेल आणि त्यातनं पॅनिक आपल्याला दूर करता येईल खरं तर आज नागपूर आणि नागपूर जिल्ह्याची अवस्था किंवा विदर्भातली अवस्था आपण बघितली तर सर्वात जास्त आपल्याला प्रयत्न करावे लागतील ते लोकांच्या म्हणजे कोरोना नाही असं माझं म्हणणं नाही कोरोना मोठ्या प्रमाणात आहे पण तो लोकांच्या डोक्यात गेला आहे तो तो त्याची चिंता मला अधिक वाटते की आपल्याला कोरोना झाल्यानंतर आता आपण जगूच शकणार नाही ही जी काही एक मानसिकता थोडीशी तयार व्हायला लागली आहे तर त्यालाही थोडा सपोर्ट करावा लागेल की बाबा अशी परिस्थिती नाही आहे आणि आपल्याला यातनं बाहेर निघता येतं दुसरं असंही लक्षात येतं आहे की खूप मोठ्या प्रमाणात घरंच्या घरं ही त्या ठिकाणी एफेक्ट होत आहेत आणि म्हणजे क्वारंटीन किंवा आयसोलेशन ही भूमिका जवळजवळ लोकांनी बंद करून टाकली आहे आणि विशेषतः कोरोनाच्या टेस्टमध्ये जी काही गॅप्स येऊन राहिले आहेत काही ठिकाणी रिपोर्ट्स तीन दिवसांनी मिळत आहेत काही ठिकाणी सात दिवसांनी मिळत आहेत अशा परिस्थितीमध्ये तो एसिम्टोमॅटिक असला तरी मोठ्या प्रमाणात तो लोकांना त्या ठिकाणी संक्रमित करतो आहे कारण तो खुल्या अर्थानं त्या ठिकाणी फिरतो आहे आणि म्हणून याही दृष्टीने मला असं वाटतं की थोडंसं स्टेपअप करून आपल्याला कशा प्रकारे टेस्टिंग फास्ट करता येईल याचाही प्रयत्न करायचा आहे आता एन सी आयने देखील नवीन मशीन त्या ठिकाणी घेण्याचं ठरवलं आहे पण राज्य सरकारच्या वतीनं देखील कशा प्रकारे त्याचं आपल्याला करता येईल हा प्रयत्न यानिमित्ताने आमचा सगळ्यांचाच आहे एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये जे काही राज्य सरकारचे देखील एफर्ट्स आहेत त्याला कसं आपल्याला कॉम्प्लिमेंट करता येईल ते कधी कसे अधिक इफेक्टिव्ह करता येतील हा देखील प्रयत्न सातत्याने आम्ही करतो आहोत मला असं वाटतं की आज विशेषतः ऑक्सिजनची उपलब्धता झाली तर प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये देखील आज एवढी कॅपॅसिटी आहे की पाच सातशे बेड्स त्या ठिकाणी देखील वाढू शकतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आत्ता ज्या गव्हर्मेंटने टेकओवर केलेल्या फॅसिलिटीज आहेत महानगरपालिकेने तिथे देखील बेड्स वाढवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात आहे आणि अनेक वेळा तर जे काही पेशंट्स आहेत त्यांना ऑक्सिजनेटेड बेड्स मिळाले तरी देखील मला असं वाटतं की त्यातनं जो एक मानसिक ट्रॉमा आहे किंवा कोणाला हे जरी लक्षात आलं की बाबा आवश्यकता पडली तर तुमच्याकरता बेड्स आहे आणि तुमच्याकरता रेमडेजिवीर आहे एवढं जरी सांगू शकलो आपण तरी देखील ट्रॉमा जो हो आहे हा मोठ्या प्रमाणात कमी होईल तर त्या दृष्टीनं हा सगळा प्रयत्न आपण सगळे लोकं मिळून करतो आहोत आणि मला विश्वास आहे की नागपूरमध्ये आम्ही नितीनजींच्या नेतृत्वात हे जे काही काम चालू केलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मी एन सी आयचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की पुढाकार घेऊन एन सी आयने ही सगळी फॅसिलिटी या ठिकाणी कोविडकरता परिवर्तित करण्याचा प्रयत्न केला अजून जर स्टाफ आणि सगळे गोष्टी उपलब्ध होऊ शकल्या तर त्यात जेवढी वाढ करता येईल तेवढी करण्याची मानसिकता या ठिकाणी आहे फक्त त्याकरता शेवटी ऑक्सिजनेटेड बेड्स क्रिएट करण्याकरता ऑक्सिजनचा पुरवठा देखील त्या ठिकाणी अधिकचा करावा लागेल किंवा त्याच्या व्यवस्थाही कराव्या लागतील तर त्या जेवढ्या जास्तीत जास्त होऊ शकतील तेवढा करायचा प्रयत्न मला विश्वास आहे की शैलेशजी आणि डॉक्टर आनंद पाठक यांच्या नेतृत्वात या ठिकाणी होईल ही एक चांगली फॅसिलिटी या ठिकाणी सुरू झाली आहे आज एवढंच आपण म्हणू शकतो की या फॅसिलिटीमध्ये येणाऱ्या सगळ्या रुग्णांना आरोग्य लाभ होऊ आणि लवकरात लवकर ते सर्व स्वास्थ होऊन आपापल्या घरी जावं या सगळ्या पॅन्डेमिकच्या परिस्थितीमध्ये आपण सगळे मिळून याचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करू आणि लोकांना जास्तीत जास्त दिलासा देण्याचा दिला प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने मी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद